नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी दुसावळा येथील श्रीमती पककोटेच्या महिला महाविद्यालयात सध्या कार्यरत आहे सध्या उघातलेल्या परीक्षेच्या संदर्भात आपण बहुपर्यायी प्रश्नांचा विचार करत आहोत यामध्ये राजकीय समाजशास्त्रातल्या अधिमान्यता लिजिटिमसी या संकल्पनेच्या संदर्भात आपण विचार करत आहोत पहिल्या भागामध्ये आपण दहा प्रश्नांचा विचार अधिमान्यतेच्या संदर्भात केलेला आहे आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण बारा प्रश्नांचा विचार करणार आहोत मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक अकरा बघूया कोणाच्या मते म्हणजे प्रश्न बघा लक्षात घ्या कोणाच्या मते सध्याची राजकीय संस्था ही समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे या भावनेने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून ती टिकवण्याची क्षमता म्हणजेच अतिमान्यता म्हणजे सध्याची राजकीय संस्था ही समाजाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे ही भावना लोकांमध्ये विश्वास निर्माण करून टिकवण्याची जी क्षमता आहे ना तिला अधिक मान्यता अशी व्याख्या कोणी केलेली आहे असा हा प्रश्न आहे मित्रांनो पर्याय बघा डेव्हिड इस्टन लिपसेट रॉबर्ट ढाल डी बूम आणि सेल्सनी पर्याय तेच तुम्ही म्हणतात रॉबर्ट ढालला येणार बरोबर आहे कारण रॉबर्ट ढाल मागच्याच भागात आपण बघितलं ही व्याख्या त्यांची असूच शकत नाही मित्रांनो ही जर व्याख्या कोणाची आहे तर ती लिपसेट या विचारवंताची आहे म्हणून इथे उत्तर आहे बी हे लक्षात ठेवायचं आहे की लिप्सेटच्या मते समाजाच्या दृष्टिकोनातून ती म्हणजे जी राजकीय संस्था आहे ना ती योग्य ही भावना हा विश्वास हा महत्वाचा आहे ओके okay? म्हणून प्रश्न क्रमांक आजचा बारा बघा आता ही सुद्धा व्याख्या आहे कारण वेगवेगळ्या व्याख्या आहेत केव्हा कोणती व्याख्या विचारली जाईल याचा भरोसा नसतो म्हणून ही व्याख्या कोणाची ओळखा स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात ज्या सत्तेचे समर्थन करता येते म्हणजे इथे बघा स्वीकृत मूल्य आपण काही गोष्टी स्वीकारतो काही मूल्य आपण स्वीकारतो आणि त्या संदर्भामध्ये सत्तेचे समर्थन करता येते अशी समर्थनीय सत्ता ज्याला आपण समर्थन देत असतो अशी सत्ता म्हणजे अधिमान्यता होय ही व्याख्या कोणाची आहे पर्याय बघा डेव्हिड इस्टन लिपसेट रॉबर्ट ढाल बुम आणि सेल्झनिक पर्याय तेच आहे त्याच्यामुळे तुम्हाला विचार करायची गरज नाही पण मित्रांनो इथे तुम्ही सांगतात लिपसेट आणि रॉबर्ट ढाल येत नाही कारण पहिल्या दोन व्याख्या त्यांच्या बघितल्या बरोबर आहे आता राहिला डेव्हिड इस्टन आणि बुम आणि सेल्सनिक हे दोनच पर्याय तुमच्याकडे पण इथे लक्षात घ्या ही जी व्याख्या आहे ना स्वीकृत मूल्याच्या संदर्भातली ही व्याख्या बुम आणि सेल्सनिक यांनी केलेली ही व्याख्या म्हणून इथे उत्तर काय येणार आहे डी बुम आणि सेजनिक यांच्यामध्ये स्वीकृत मूल्यांच्या संदर्भात ज्या सत्तेचे समर्थन करता येते अशी समर्थनीय हो सत्ता म्हणजेच अधिमान्यता होय ओके यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरा बघा खालीलपैकी कोणती अधिमान्यतेची लक्षणे आहेत म्हणजे तुम्हाला अधिमान्यतेची लक्षणं विचारली आहेत म्हणजे सिमटम्स कोणते आहेत की कशावरनं तुम्ही ओळखणार आहेत आधीमान्यता आता इथे प्रश्न क्रमांक तेरामध्ये काही पर्याय तुम्हाला दिले आहेत आधीमान्यता हा लोकांमध्ये म्हणजे बघा लक्षात घ्या आधीमान्यता जिथे असेल तिथे लोकांमध्ये शासनाची संरक्षणा आणि कार्यपद्धतीला असलेली मान्यता होय आपण रॉबर्ट डालच्या व्याख्यामध्ये हे विचार बघितलेत म्हणजे हे बरोबर आहे सत्ताधाऱ्यांना जनतेची असलेली संमती असते आहे ना जनतेला जेव्हा जनतेची संमती असते सरकारला याला आपण म्हणतो अधिमान्यता आहे म्हणजे हाही मुद्दा बरोबर आहे अधिमान्यते सत्तेपेक्षा स्वेच्छेला प्राधान्य असते कोणतीही गोष्ट बळजबरीने लागली जात नाही म्हणजे जा हे केलंच पाहिजे तुम्हाला इच्छा असो की नसो इथे नाही इथे स्वेच्छा असते स्वच्छतेला नाही इथे स्वच्छ स्वेच्छेला म्हणा है ना स्वेच्छेला प्राधान्य असते म्हणून अधिमान्यतेमध्ये स्वेच्छेला प्राधान्य असते चुकून झालं आहे बरं का स्वच्छता नाही स्वेच्छेला प्राधान्य असते म्हणून इथे वरील सर्व हा पर्याय बरोबर येणार आहे म्हणून तेराचं उत्तर आहे डी ओके यानंतर प्रश्न क्रमांक चौदा बघा खालीलपैकी कोणते अधिमान्यतेचे वैशिष्ट्य नाही म्हणजे तुम्हाला अधिमान्यतेचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य नाही असा प्रश्न विचारलेला आहे आता अधिमान्यतेचा आधार शासनाची स्वहितार्थ केलेली कृती व गुणवत्ता लक्षात घ्या की अधिमान्यता जेव्हा मिळते सरकारला तेव्हा सरकार, ते सरकार स्वहितासाठी कार्य करतो म्हणून मिळते का आहे ना म्हणजे आता इथे स्वहितासाठी जर सरकार कार्य करत असेल तर आपण मान्यता देणार का सरकारचं काम काय आहे जनहित इथे काय सांगितलंय स्वहित म्हणून इथे विचार करा स्वहितार्थ केलेली कृती आणि गुणवत्ता हा पर्याय येऊ शकणार नाही अधिमान्यतेची साधनं ही, ही पारंपरिक स्वरूपाची आजही आपण बघतो राजेशाहीमध्ये राजा हा वंश परंपरेने सत्तेवर येतो त्याला लोकांची मान्यता असते लोकशाहीमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण वंश परंपरेने ज्या चालत आल्या त्या स्वीकारतो म्हणून अधिमान्यतेची जी काही साधनं आहेत ना मग संस्कृती असेल संसूचनाची साधनं असतील तर ही पारंपरिक स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो अधिमान्यता हा संसूचन साधनांना महत्व देणारी संकल्पना आहे कारण इथे आपण पाहतो इथे की संसूचन साधनामुळेच आपला एकमेकांवर विश्वास बसतो कारण विचारांची देवाणघेवाण त्या माध्यमातून होत आहे म्हणून इथे त्यांना महत्व असतं अधिमान्यतेतील पद सोफण परंपरा असते म्हणजे हेरारकी तिथे असते वर आदेश वरून येणार आदेशाचं पालन जनतेकडून केलं जाणार म्हणजे अधिमान्यतेतील पदसोपान परंपरा आपल्याला पाहायला मिळते तर इथे वैशिष्ट्य जर बघितले तर इथे शासनाची स्वहितार्थ केलेली कृती आणि गुणवत्ता हे योग्य नाही पण साधने मात्र पारंपरिक स्वरूपाची असते संसूचन साधनांना महत्व असतं पदसोपान परंपरा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे कुणी आदेश द्यायचा आणि कुणी आदेशाचं पालन करायचं हे पदसोपान परंपरेत आपल्याला पाहायला मिळते म्हणून मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदामध्ये काय विचारलंय अधिमान्यतेची वैशिष्ट्य नाही म्हणून खाल हे खालचे तीन वैशिष्ट्य आहे हे स्वहितार्थ ऐवजी जनहितार्थ हा शब्द आला असता तर हे पण वैशिष्ट्य होतं पण इथे स्वहित आल्यामुळे हे वैशिष्ट्य होऊ शकत नाही म्हणून प्रश्न क्रमांक चौदाचं उत्तर काय येणार ए ओके प्रश्न क्रमांक पंधरा बघा सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता स्थिर ठेवण्यासाठी तसेच सत्तेचे सातत्य टिकून ठेवण्यासाठी म्हणजे माझ्याकडे सत्ता आली मला सत्ता टिकून ठेवायची आहे स्थिर पण ठेवायची आहे तर टिंबटिंब यांची आवश्यकता असते कशाची आवश्यकता असते इथे अगदी सहज सोपं उत्तर आहे का कारण जनतेची संमती मान्यता जर कोणतंही पद असो बघा जोपर्यंत जनतेची संमती नसते तर अनेक हुकुमशहाना आपली पदं गमवावी लागली याचा अनुभव आपल्याला आलेला आहे म्हणून इथे उत्तर काय येणार आहे आधी मान्यता ओके म्हणून पर्याय क्रमांक डी हा पंधराचं उत्तर आहे अधिमान्यता प्रश्न क्रमांक सोळा बघा अधिमान्यता प्राप्तीसाठीची साधनं कोणती आहेत ते ओळखाचा प्रश्न आहे यामध्ये लक्षात घ्या पर्याय आहे कायदा राजकीय समाज आणि राजकीय संस्कृतीन राजकीय नेतृत्व मित्रांनो इथे लक्षात घ्या की कधीही नुसता राजकीय समाज असून चालत नाही पूर्वीच्या काळामध्ये राजकीय संस्कृतीला महत्व होतं पण अधिमान्यता प्राप्तीसाठीची साधनं जर विचारली तर इथे कायदा आणि साधन इथे लक्षात घ्या साधन कोणती आहे ती ओळखा तर मित्रांनो इथे कायदा हा त्याचं बरोबर उत्तर आहे म्हणून प्रश्न क्रमांक सोळाचं उत्तर आहे कायदा ओके यानंतर बघा आधुनिक काळातील अधिमान्यता प्राप्तीचा प्रमुख आधार टिंबटिंब असतो नेतृत्व मागण्या कायदा यापैकी नाही मित्रांनो इथेसुद्धा लक्षात घ्या की कायदा हा त्याचा अधिमान्यतेचा प्रमुख आधार आहे ओके म्हणून पर्याय क्रमांक सी हा प्रश्न क्रमांक सतराचं उत्तर मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा बघा टिंबटिंब हे अधिमान्यतेचे प्रभावी साधन मानले जाते पर्याय आहे राजकीय कार्यकर्ते राजकीय व्यवस्था यापैकी नाही इथे अधिमान्यतेचं प्रभावी साधन जर बघितलं तर मित्रांनो इथे राजकीय संस्कृती हे अधिमान्यतेचं प्रभावी असं साधन आहे म्हणून त्या ठिकाणी पर्याय उत्तर काय येणार आहे ए प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर यानंतर प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा एखादी व्यक्ती जोपर्यंत त्या पदावर असेल तोपर्यंत जनता तिच्या आदेशाचं पालन करणे करते कारण त्या पदाला जनतेची काय असते सत्ता असते जनतेची अधिमान्यता असते जनतेचे अधिकार असते की जनतेचा प्रभाव असतो बरोबर आहे त्याला जनतेची अधिमान्यता असते आणि म्हणून त्या व्यक्ती त्यांच्या आदेशाचं पालन करतात म्हणून एकोणावीसचं उत्तर काय येणार आहे बी ए अधिमान्यता ओके okay? प्रश्न क्रमांक वीस बघा अधिमान्यता ही टिंबटिंबशी निगडित असते म्हणजे आत्ताच आपण बघितला की पदावर आहे तोपर्यंत आदेशाचं पालन आहे म्हणून अधिमान्यता ही संकल्पना कशाशी निगडित असते व्यक्तीशी तिच्या कार्याशी पदाशी की नेतृत्वाशी बरोबर आहे पदाशी निगडित आहे म्हणून उत्तर येणार सी ओके okay? यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस बघा अधिमान्यता प्राप्तीचे खालीलपैकी कोणते मार्ग आहेत ते सांगा म्हणजे आधीमान्यता जर प्राप्त करायची असेल तर कोणत्या मार्गाचा स्वीकार करावा लागेल लागेल तर मित्रांनो बऱ्याचदा आपण पाहतो की नेतृत्वाला सगळ्या गोष्टी नवीन स्वीकारता येत नाही जे वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या रूढी असतील परंपरा असतील चालीरीती असतील किंवा व्यवस्थेचे जे पूर्वीचे नियम असतील त्याचाही विचार करावा लागतो म्हणून इथे परंपरा हा पहिला मार्ग स्वीकारावा लागतो त्यानंतर आपण पाहतो की जी विचार प्रणाली आहे काही वेळेस आपण पाहतो जसं हिटलर मुसोलिनी यांनी हुकुमशाही विचारसरणीचा स्वीकार केला तर रशियामध्ये म्हणा किंवा चीनमध्ये साम्यवादी विचार प्रणालीचा स्वीकार करण्यात आला आपल्या भारतामध्ये आपण पाहतो लोकशाही विचारसरणीचा स्वीकार करण्यात आला तर म्हणून विचारप्रणाली सुद्धा एक या ठिकाणी अधिमान्यता प्राप्तीचा मार्ग आहे त्यानंतर आपण संस्कृतीच्या बाबतीतही बघतो तर संस्कृती म्हणजेच वेगवेगळ्या रूढी परंपरा यालाच आपण संयुक्तपणे संस्कृती म्हणतो म्हणजे याचाही आपण मार्गाचा स्वीकार करतो म्हणून याचं उत्तर काय येणार वरील सर्व म्हणजे अधिमान्यता प्राप्तीसाठीचे कोणते मार्ग आहेत तर रूढी परंपरा आहे विचारसरणी आहे संस्कृती आहे हे वरील सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या या भागातला शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेतृत्व हे अधिमान्यता प्राप्तीसाठी सहाय्यक ठरते म्हणजे बघा कोणत्या प्रकारचं नेतृत्व आहे की ते अधिमान्यतेच्या प्राप्तीसाठी सहाय्यक ठरते म्हणजे सपोर्टिव्ह किंवा हेल्पफुल ठरते असा हा प्रश्न आहे याच्यामध्ये ट्रॅडिशनल म्हणजे प आपण ज्याला पारंपरिक नेतृत्व म्हणतो किंवा पुरोगामी ज्याला प्रोग्रेसिव्ह लिडरशिप म्हणतो किंवा प्रतिगामी म्हणजे प्रतिगामी नेतृत्व असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ते त्या ठिकाणी अधिमान्यतेसाठी सहाय्यक ठरतं की दिव्यवली नेतृत्व हे त्याला सहाय्यभूत ठरतं तर मित्रांनो हे लक्षात घ्या की जेव्हा अधिमान्यता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी ज्यांच्याकडे दूरदृष्टी असते आहे ना असं व्यक्तिमत्व असेल दूरदृष्टी असेल पुढील निर्णय क्षमता असेल अशी व्यक्तीचं नेतृत्व हे निश्चितच सहाय्यभूत ठरत असतं म्हणून इथे पर्यायी उत्तर काय येणार आहे डी दिव्य नेतृत्व म्हणून कोणत्या प्रकारचं नेतृत्व तर दिव्यवलयी नेतृत्व अधिमान्यता प्राप्तीसाठी सहाय्यक ठरते ओके म्हणून बावीसचं उत्तर आहे डी मित्रांनो अशा प्रकारे आपण आजच्या या भागामध्ये अधिमान्यतेच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या व्याख्या त्याचप्रमाणे अधिमान्यतेच्या संदर्भात सहाय्यक ठरणाऱ्या बाबी अधिमान्यता प्राप्तीचे वेगवेगळे वेग मार्ग याच्या संदर्भातला विचार या बहुपरी प्रश्नांच्या माध्यमातून केलेला आहे निश्चितच अधिमान्यतेची जी संकल्पना आहे म्हणजे याचा अर्थ जनतेची संमती किंवा जनतेची असलेली मान्यता शासनाने दिलेल्या आदेशाचं जनतेकडनं होणारं स्वेच्छेने पालन या सगळ्या गोष्टींचा जर विचार बघितला तर तो अधिमान्यतेत असल्याचे आपल्याला दिसाय दिसते मित्रांनो हो अशा प्रकारे आज आपण राजकीय समाजशास्त्रातली अधिमान्यता या संकल्पनेचा विचार केलेला आहे निश्चितच आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो आपण कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका आप हा व्हिडिओ जर आवडला तर तो, तो लाईक आणि शेअर पण करा आणि याचप्रमाणे अद्यापही माझं जर चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते करून घ्या जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओज टाकेल ना त्याचे नोटिफिकेशन्स आपणास प्राप्त होण्यास मदत होईल ओके थँक्यू थांबूया धन्यवाद